कभी दूर दूर कभी तू काहे कसे होते असे कसा सब रूमी अब स्वप्न काहे जगता ना कभी दूर दूर कभी तू सम काहे कसे होते असे कसा सब रूमी अब रुग स्वप्न काहे जगता ना स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रिसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचंय. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आपण दिलेलं आहे ते आपल्या वेबसाईटवरून आपले इम्पोर्ट करून घ्यायचे अलर्ट मोशनमध्ये. आणि अलर्ट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते ओपन करून घ्यायचंय. आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जे ग्रुप लिंक आणि लिरिक्स ते इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर फक्त इथे तुमचे इमेज कसे रिप्लेस करायचे ते स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. तर व्हिडिओ येतो शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लचनाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमध्ये एक तुम्हाला बॅकग्राऊंड इमेज दिलेला आहे, अशा प्रकारे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर मोन टास्कवर जाऊन सेकंड ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे 90 डिग्रीपर्यंत रोटेट करून घ्यायचं आहे. आता रोटेट करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजेच आपला जो बॅकग्राऊंड इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर मोन टास्कवर मी जाऊन सिम्पली इथं बॅकग्राऊंड अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आता बॅकग्राऊंडचा इमेज अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती तुम्ही बघू शकता इथं आपल्याला 12.25 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत करून घ्यायचं आहे. आता या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत करून घेतल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे 22.22 या सेकंदाची बीटमार्कपर्यंत करून घ्यायचं आहे. त्यानंतर करून घेतल्यानंतर लॉंग प्रेस करून इथं आपल्याला बॅकग्राऊंडला हाय बॅकग्राऊंड जे बॅकग्राऊंड इमेज आहे ते आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. म्हणजेच आपले जे सॉन्ग लेअर आहे त्याच्या वरती अशा प्रकारे घेऊन यायचं आहे. आणि त्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आता सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचे हे जे तुम्ही चौकोन बघू शकताय त्यामध्ये तुमचा इमेज कसा ॲड करायचा त्यासाठी स्टार्टिंगला येऊन ग्रुप 1 लेअरच्या क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपला जाऊन आपल्याला स्टार्टिंगला प्लचिनं जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज कोणताही ॲड करून त्याची लेंथ वाढून तो मधोमध घेऊन यायचं आहे. आता मधोमध घेऊन आल्यानंतर सिम्पली तोच इमेज लेअर सिलेक्ट करून त्याची साईज कमी जास्त करून त्याचा आपल्याला तो या बॉक्समध्ये सेट करायचा आहे. आणि बॅक निघाल्यानंतर याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे ग्रुप 2 हे सिलेक्ट करून एडिट ग्रुपला जायचं आहे. खाली आपलं चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आणि एक इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि मधोमध घेऊन तो आपल्याला कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशाच प्रकारे बाकीच्याही 3 लेअरलाही आपण अशाच प्रकारे एडिट करणार आहोत. तुम्ही बघू शकताय तुम्हीही अशाच प्रकारे प्रत्येक लेअरला अशा प्रकारे कमी जास्त करून इमेज आहेत ते लावून घ्यायचे आहेत. आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथे तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे इझी वेमध्ये या प्रत्येक चौकोनात तुमचा इमेज आहे तो इथं काय करायचा अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. मी अशा प्रकारे शेवटपर्यंत सेट करून घेतोय. तुम्ही अशा प्रकारे शेवटपर्यंत सेट करून घ्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक लेअरला पण इमेज आहे ते ॲड केलेला आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर पहिला ॲनिमेशन आपलं इथं क्रिएट झालेला आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 22.22 सेकंदाची बीटमार्कवर येऊन खालील प्रचिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमधील जे प्रत्येक इमेज आहेत ते प्रत्येक इमेज इथं आपल्याला काय करायचे ॲड करून घ्यायचे. आता इथं फक्त 2 इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. 2 इमेज ॲड करून घेतल्यानंतर इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजेच आपली इमेज आहे ते इथं फुल स्क्रीन करून घ्यायचे.
फुल स्क्रीन झाल्यानंतर आपल्याला इमोजी पीएनजी जी दिसते ती लेअर लॉन्ग प्रेस करून वरती घेऊन यायची आहे, म्हणजे तुम्हाला इमेजवर अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर परत एकदा 22.22 सेकंदाचे बिटमार्क होऊन खालील प्लचना क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली या दोन्ही बिटमार्कला ॲड करायचा आहे आणि उरलेला आहे तो डिलीट करायचा आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन पहिल्या जो इफेक्ट लेअर आहे व्हिडिओ लेअर तो सिम्पली सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन तिथे आपल्याला काय करायचं आहे, -90 डिग्री रोटेट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे आणि स्क्रीन झाल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. अशाच प्रकारे सेकंड नंबरची लेअर सिलेक्ट करून मूव ऑन ट्रान्सफॉर्मरमध्ये जाऊन इथे आपल्याला 90 डिग्री रोटेट करून घ्यायचे आहे. रोटेट करून घेतल्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आणि त्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता आहे की स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता क्रिएट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरोच्युन एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.